महेंद्र या दोघांकरताही 100 100 रुपयाचे कॅश प्राइज आमच्या समाजाच्या कक्षामध्ये जमा होत आहे। धन्यवाद। नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रैक पर ओमकार सज्ज होत आहे। दिनेश आणि हर्षद ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। दिनेश कोदे गोलंदाजी मध्ये खूप चांगला परफॉर्म राहिला होता। येणारे इथन जर आपण पाहिले तर 12 बॉल आहेत आणि या 12 बॉल मध्ये विजयाकरता बनवायचे आहेत 20 रन्स। 12 चेंडू 20 धावा। दिनेश कोदे सारखा एक महत्वपूर्ण बॅटर इन ऍक्शन, स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरन ओमकार। पहिलाच बॉल बॉलर बॅक ड्राइव्ह मध्ये माघारी परतावं लागेल दिनेश कोदीला। 0 या धावसंख्येला इथे बात केलंय एक महत्वाचा बॅटर या मॅच मधला एक की फॅक्टर खेळाडू दिनेश कोदे गोल्डन डकचा शिकार। माघारी तंबूच्या आसऱ्याला परवताना आपल्याला पाहायला मिळालाय। गोलंदाजी करत असताना गोलंदाज ओमकार आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन बघूया कशा पद्धतीने खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल। क्लीन बोल्ड, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल। फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत। पीच केला फलंदाजाला कुठलीही संधी नव्हती। काय अप्रतिम चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला। विकेटची हॅट्रिक जर इथे कंप्लीट केली तर संतोष ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे। दोन बॉल सुपर ते ना, दोन महत्वपूर्ण विकेट। स्ट्रगल तो सुरू आहे स्वस्तिक 11 सारशीचा। येणारे 10 बॉल विजयाकरता 20 बनवायचे आहेत आणि आता दोन महत्वपूर्ण बॅटर तंबूच्या आसऱ्याला परतलेत। नवीन फलंदाज बाब्या मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता येतोय। प्रॉपर नाव याकरताच आम्ही विचारतो की ती माहीत असलं गरजेचं आहे। बाब्या जो बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये आता बाब्यात तो आता संपूर्ण वाडा तालुक्यानं युट्यूबच्या माध्यमातून ऐकलंय। हा चेडू टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघताना आपल्याला पाहायला मिळाला। विकेट किपरच्या हातामध्ये गेला। निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघताना हा आपल्याला पाहायला मिळतोय। सलगचे 3 बॉल अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ हाताळले गेले। बाब्या स्ट्रायकर इन कडे बॅटिंग करताना पुढचा बॉल ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक वेट करतोय आणि एक चांगला झेल इथे त्याने कंप्लीट केलाय। विकेट नंबर 3 तिसरा हाताला लागलाय। या पहिल्या षटकातील 4 बॉल वर आल्या 3 विकेट्स आणि धावसंख्या आहे 0।
दखे तीन विकेट आले आत पांचवा बॉल तो ही डॉट या स्पर्धेतला पहिला वहिला मेडन षटक आजच्या दिवसाचं मेडन षटक ते आपल्याला पाहायला मिळू शकतं कारण या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक तर हाताळलं होतं रोशन दळवी त्यानंतर अनिकेत पष्टे आणि मिलिंद या पाच ते संघाच्या खेळाडूंना पुढचा बॉल डॉटच्या स्वरूपाने निर्धावच्या स्वरूपाने एकदा जोरदार टाळ्या खेळाडू करता मेडन प्लस थ्री विकेट्स खूप जबरदस्त षटक मेडन षटकाबरोबर त्यानं तीन विकेट्स मिळवल्यात आणि आता वन ठेवलंय सहा बॉल वीस